हेलो मुलांनो, काल आपण जे क्वेश्चन टाईपचे PDF सोडवली आहे त्याचे ॲन्सर की इथं आपल्याला दिसते आहे. ॲक्च्युली मी आज संध्याकाळी 6 वाजता फोन करूनच बोलणार होते, ग्रुप कॉलिंग करून, पण त्याऐवजी मला हे बेटर वाटलं की PDF पाठवावी तुम्हाला ॲन्सर कीची आणि मग एक्सप्लेन करून सांगावं. त्यामुळे संध्याकाळी जर तुम्हाला वाटलं हे ऐकल्यानंतरसुद्धा की फोनवरती बोलण्याची गरज आहे, फोनवरनं डाऊट क्लिअर करून घेण्याची गरज आहे, तर मला आता जरा मेसेज करा, पुन्हा आपण फोनवरती बोलू. पण आत्ता मी हे ॲन्सर की तुम्हाला समोर ठेवून एक्सप्लेन करते आहे की कसं लिहायचं असतो क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग हा एक कन्फर्मिंग क्वेश्चन असतो, जे आपण मराठीमध्ये जसं बोलतो की आज दिवस खूप छान आहे ना, छान आहे, आणि पुन्हा कन्फर्म करण्यासाठी आपण विचारतो हो ना, आज दिवस खूप छान आहे, हो ना. किंवा दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर ही पर्स खूप सुंदर आहे ना. म्हणजे हे जे छोटे छोटे प्रश्न आपण पुढं विचारतो त्याला आपण क्वेश्चन टॅग्स म्हणतो. आता इंग्लिशमध्ये एक रूल आहे की क्वेश्चन टॅग जर दिलेला प्रश्न हा पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह करायचा असतो, आणि दिलेला प्रश्न जर निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह करायचा असतो. क्वेश्चन टॅग तयार करताना आधी दिलेलं वाक्य जसं आहे तसं लिहायचं असतं, त्यानंतर कॉमा द्यायचा असतो, मग क्वेश्चन टॅग लिहून पुढे क्वेश्चन मार्क द्यायचा असतो. यातली कोणतीही गोष्ट मिस होता कामा नये, ना कॉमा मिस व्हायला पाहिजे, ना ॲपॉस्ट्रॉफी मिस व्हायला पाहिजे, ना क्वेश्चन मार्क मिस व्हायला पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टी कंपल्सरी दिल्या गेल्या पाहिजेत. एक जरी यातली गोष्ट चुकली तरी हाफ मार्क कट होतो. त्याशिवाय अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे असोसिएटिव्ह व्हर्ब, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद शोधावं लागतं, त्याचा वापर आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये करावा लागतो, आणि प्रोनाऊन शोधावं लागतं. आता हे कसं करायचं ते आपण एक एक प्रश्न घेऊन बघू. पहिला प्रश्न आहे वी आर वर्किंग नाऊ. आता इथे आर हे असोसिएटिव्ह व्हर्ब आहे, याच्यात मेन व्हर्ब कुठलं आहे, वर्किंग, काम करणं हे मेन व्हर्ब आहे, आणि या मेन व्हर्बला असोसिएट करणारं व्हर्ब आहे ते आर. दिलेला प्रश्न हा पॉझिटिव्ह आहे, वी आर वर्किंग नाऊ, म्हणजे आम्ही आत्ता काम करतो आहे, हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे आपल्याला क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचं आहे. आधी बघा मी दिलेलं आली जो दिलेला वाक्य आहे ते आहे तसं लिहिलेलं आहे, अँड कॉमा दिलं आहे, त्यानंतर आर या असोसिएटिव्ह व्हर्बला घेऊन निगेटिव्ह बनवलं आहे आरंट, आणि मग प्रोनाऊन दिलं आहे आरंट वी आणि क्वेश्चन मार्क. दुसरं वाक्य ही हॅड फॉरगॉटन हिज की आहे ते वाक्य सुरुवातीला लिहून घ्यायचं आहे. ही हॅड फॉरगॉटन हिज की, कॉमा द्यायचं आहे. पुन्हा दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे, असोसिएटिव्ह व्हर्ब आहे हॅड, म्हणजे हॅडंट केलं आहे, आणि ही हे प्रोनाऊन यूज करून क्वेश्चन मार्क दिलं आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये दे विल बी अरायविंग सून, पुन्हा प्रश्न पॉझिटिव्ह आहे. आता विलचं करताना विलंट करायचं नाही आहे, विलचं करताना वोंट होतं, वोंट प्रोनाऊन वापरले दे, तेच आपण प्रोनाऊन क्वेश्चन टॅगमध्ये वापरून क्वेश्चन मार्क दिलेलं आहे. ही कॅन हेल्प, कांट ही, शी मस्ट से, मस्ट नॉट शी. आता 6वा प्रश्न हा वेगळा आहे, ही विल नॉट कम ॲट 6, दिलेला प्रश्न हा निगेटिव्ह आहे, म्हणजे क्वेश्चन टॅग तुम्हाला पॉझिटिव्ह बनवायचा आहे. असोसिएटिव्ह व्हर्ब आहे विल आणि प्रोनाऊन आहे ही. प्रश्न उत्तर असं तयार होईल ही विल नॉट कम ॲट 6, विल ही, क्वेश्चन मार्क. 7वा प्रश्नसुद्धा वेगळा आहे, पीपल वर्क टुगेदर. आता इथं असोसिएटिव्ह व्हर्ब आपल्याला दिसत नाही, मग इथं आपल्याला टेन्सचा विचार करावा लागतो. हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, पीपल वर्क टुगेदर. पीपल हे अनेकवचन आहे, त्यामुळं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये अनेकवचनाला आपण असोसिएटिव्ह व्हर्ब डू वापरतो, त्यामुळे इथं डोंट आलं आहे, आणि पीपलसाठी प्रोनाऊन दे घेतलं आहे, डोंट दे. आय लाईक टू रीड बुक्स एव्हरी डे. इथंसुद्धा असोसिएटिव्ह व्हर्ब कुठलंही नाही आहे, ॲम, इज वगैरे कोणतंच नाही आहे, वॉज कुठलंच नाही आहे, मग त्यामुळं पुन्हा टेन्स शोधा. आय लाईक टू रीड बुक्स एव्हरी डे, मला रोज पुस्तक वाचायला आवडतं. पुन्हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, मग एक वचनासाठी पुन्हा आपण आयसाठी, एक वचनासाठी नाही, आयसाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये पुन्हा डूज वापरतो. इथं क्वेश्चन पॉझिटिव्ह असल्यामुळं क्वेश्चन टॅग निगेटिव्ह आला आहे, डोंट आय. गॉड ब्लेस्ड हिम विथ ब्युटिफुल व्हॉइस, इथंसुद्धा असोसिएटिव्ह व्हर्ब नाही, पण टेन्स पास्ट टेन्स आहे, त्यामुळे डीड आलेलं आहे, पास्ट टेन्स असल्यामुळे डीड आलेलं आहे.
डिडंट ही गॉडसाठी ही हे प्रोनाऊन यूज केलं आहे. महेश वॉज नॉट स्लीपिंग पुन्हा निगेटिव आहे, म्हणजे क्वेश्चन टॅग तुम्हाला पॉझिटिव्ह यायला पाहिजे. आणि महेश हा मुलगा असल्यामुळे प्रोनाऊन वापरले ही वॉज ही. इथं आपला पहिला प्रश्न संपतो. दुसऱ्या प्रश्नामध्ये मॅच करायचं होतं. शी ॲन्सर्स बघा, शी कांट स्पीक स्पॅनिश, याचं उत्तर येईल कॅन शी. कांट हा प्रश्नामध्ये आहे त्यामुळे क्वेश्चन टॅग आपला पॉझिटिव्ह येणार आहे, कॅन शी. दुसरा आहे द कॅट ड्रँक ऑल द मिल्क. द कॅट ॲनिमल आहे, त्या तिथं प्रोनाऊन इट वापरायचं आहे. आता असोसिएटिव्ह वर्ब नाही आहे पण टेन्स हा पास्ट आहे त्यामुळे डीड वापरायला लागेल. द कॅट ड्रँक, ड्रँक हा ड्रिंकचा पास्ट टेन्स आहे त्यामुळे डीड वापरा, डिडंट इट. तिसऱ्या प्रश्नामध्ये एक चूक आहे, ह्याचं उत्तर कॉलम बीमध्ये ऑप्शन दिलेलाच नाही आहे त्याचा. फ्लॉवर्स आर नॉट ब्लूमिंग टुडे, फ्लॉवर्स आर नॉट ब्लूमिंग टुडे. दिलेला प्रश्न हा निगेटिव आहे, क्वेश्चन टॅग त्याचा पॉझिटिव्ह यायला पाहिजे. आर नॉटच्या ठिकाणी फक्त आर यायला पाहिजे आणि फ्लॉवर्सलासाठी दे यायला पाहिजे, म्हणजे उत्तर ह्याचं पाहिजे आर दे. इथं मी दाखवले तुम्हाला आर दे, पण हे ऑप्शन्समध्ये नाही आहे. चौथा प्रश्न होता आय हॅव अ ग्रेट आयडिया. असोसिएटिव्ह वर्ब आहे हॅव, प्रश्न पॉझिटिव्ह आहे त्यामुळे क्वेश्चन टॅग निगेटिव्ह केलं आहे, हॅव अँड आय. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला एरर स्पॉट करायचा होता आणि उत्तरं पुन्हा लिहायची होती. आत्तापर्यंतचे जे रूल्स आपण फॉलो केले तेच रूल्स इथेसुद्धा फॉलो करायचे आहेत. पहिला प्रश्न आहे द डॉग इज कंटिन्युअसली बार्किंग. असोसिएटिव्ह वर्ब इज आहे पण क्वेश्चन टॅगमध्ये डीड दिले, चुकीचं काय दिलेलं आहे तर डिडंट नको आहे, ते इजंट पाहिजे कारण असोसिएटिव्ह वर्ब आपल्याला इज दिले. उत्तर असेल द डॉग इज कंटिन्युअसली बार्किंग, इजंट इट. वी वेअर नॉट इन द होम यस्टरडे. वेअर हे असोसिएटिव्ह वर्ब दिलेलं आहे ते बरोबर वापरलं आहे पण वी आहे वीच्या ठिकाणी आय घेतलं आहे, म्हणजे इथे यायला पाहिजे उत्तर काय, वी वेअर नॉट इन द होम यस्टरडे, वेअर वी. तिसरा प्रश्न आहे ग्रेट लीडर्स फॉट फॉर द वेलफेअर ऑफ द कंट्री, आरंट दे. आता ग्रेट लीडर्ससाठी दे आलं आहे हे बरोबर आहे पण फॉट हा पास्ट टेन्स आहे, इथं आर आलं आहे. पास्ट टेन्सच्या ऐवजी आपल्याला आरच्या ऐवजी आपल्याला डीड घ्यावं लागेल. ग्रेट लीडर्स फॉट, पास्ट टेन्स असेल तर डीड घ्यायचं आहे, प्रेझेंट टेन्स असेल तर दोन प्रकार पडतात. प्रेझेंट टेन्समध्ये एक वचनाला आपण डू घेतो आणि अनेक वचनाला डू घेतो आणि आयला यूला सुद्धा डू घेतो आणि एक वचनाला डज घेतो. चौथ्या प्रश्नामध्ये गौरी अँड गौरव लेफ्ट द कंपनी, डीड ही आले, ही नको आहे. इथं दोन मुलं आहेत गौरी आणि गौरव, मग इथं दे यायला पाहिजे. डीड हा बरोबर आहे, लेफ्ट हा भूतकाळ आहे त्यामुळे डीड येतं आहे, बरोबर आहे. नेक्स्ट स्काय अपियर्स ब्ल्यू इन कलर. स्कायसाठी इट हे प्रोनाऊन आलं आहे, बरोबर आहे पण अपियर्स आहे, जेव्हा क्रियापदाला एस हा प्रत्यय लागतो तेव्हा डज येतं तिथं, कायम लक्षात ठेवायचं. जेव्हा क्रियापदाला एस हा प्रत्यय लागतो आणि असोसिएटिव्ह वर्ब दुसरं कोणतं दिलेलं नाही आहे तर त्यावेळेला तुम्हाला डज वापरावा लागतो. द स्काय अपियर्स ब्ल्यू इन कलर, डजंट इट. शेवटचा प्रश्न आहे माय मदर कुक्ड टेस्टी डिश, माझ्या आईने टेस्टी डिश बनवल्या. पास्ट टेन्स आहे, डीड बरोबर आहे पण शीसुद्धा बरोबर आहे माय मदरसाठी, पण क्वेश्चन टॅग जो आहे तो निगेटिव्ह बनवायला पाहिजे कारण प्रश्न पॉझिटिव्ह आहे. खरं उत्तर त्याचं काय येईल, बरोबर उत्तर माय मदर कुक टेस्टी डिश, डिडंट शी. सगळे एक्सप्लेन मी केलेले आहे ऑलरेडी, क्वेश्चन टॅग्स आपण 9वीला बघितलेले आहेत. आत्ता मी जे काय एक्सप्लेन केलं आहे तुम्हाला त्यावरून पुन्हा काही डाऊट्स असतील, अजूनही कुठलं काही कळालेलं नसेल तर मला मेसेज करा, आपण पुन्हा संध्याकाळी व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवरती बोलू शकतो. हे सगळी उत्तरं तुमच्या वह्यांमध्ये लिहून घ्या, तुमच्या वह्या तुम्ही पाठवलेली उत्तरं मी चेक करेन आणि पर्सनली प्रत्येकाला रिप्लाय करेन. ओके, बाय.